सीए एनआरसी विरोधात पुकार झालेल्या महाराष्ट्र बंदला वाळूज महानगरात संमिश्र असा प्रतिसाद मिळालाय. सीए आणि एनआरसीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी महाराष्ट्र बंदची हाक पुकारण्यात आली होती. सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी कायद्याला विरोध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. या बंदला वाळूज महानगरातील वाळूज रांजणगावात व्यावसायिकांनी आपली दुकानं बंद ठेवली. यावेळी बजाजनगर परिसरातील मोठा देवी, मोरे चौक, महाराणा प्रताप चौकासह इतर बाजारपेठेतील दुकानं दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. तसंच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सकाळी रांजणगाव शेणपुंजी येथून दुचाकी रॅली काढून ही रॅली वाळूज औद्योगिक क्षेत्रासह बजाजनगर, वडगाव, कोल्हाटी, पंढरपूर मार्गे MIDC वाळूज पोलीस ठाणे आवारात समारोप करण्यात आला. यावेळी बंद दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरता वाळूज आणि MIDC वाळूज पोलिसांनी विविध ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता. आज श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्यामध्ये वाळूज महानगर पश्चिम मतदारसंघाच्या माध्यमातून या ठिकाणी बजाज नगरामध्ये सर्व व्यापाऱ्यांनी, पंचकृषीतील व्यापाऱ्यांनी बंदमध्ये प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन जर असेल, सगळे उद्योजक असेल, यांनी जे वंचित बहुजन आघाडीच्या बंदची साथ दिली त्याबद्दल सर्व व्यापाऱ्यांचे, सर्व प्रशासनाचे, पत्रकारांचे सर्वप्रथम आभार मानतो. शासनाचा या ठिकाणी निषेध करतो. NRC आणि CAA हा कायदा लागू करून पाहणारा शासनाचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सर्वप्रथम मी निषेध करतो आणि सर्व व्यापाऱ्यांचे पुन्हा एकदा हार्दिक आभार मानतो. संदीप लोखंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद.